कोलंब्री शहरात नगरपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या श्री कम्प्युटर दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले ही आग शॉर्ट सर्किट लागल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार फुलंबरी तालुक्यातील सुलतानवाडी येथील रहिवासी असलेले गणेश अशोकराव त्रितक यांनी फुलंबरी शहरात नुकतेच एक ते दीड वर्षापूर्वी श्री कॉम्प्युटर नावाचे दुकान सुरू केले होते मात्र दुकान सुरळीत सुरू असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट अचानक आग लागली यात लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याने नव व्यापाऱ्यावर मोठं संकट कोसळलंय या घटनेनंतर व्यापारी अशोक चित्रक यांनी फुलंबरी पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्याद दिली आहे यात कम्प्युटर पंचवीस लॅपटॉप पंधरा सीसीटीव्ही कॅमेरा मेरे मदर बोर्ड हार्डिक्स कीबोर्ड आणि विद्यार्थी यांच्या ठेवलेले एम आय सी आय टी चे सर्टिफिकेट जळून खाक झाले त्यात नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे महावीर जयस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी